नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीतील गणित विषयामध्ये प्रकरण क्रमांक 9 समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हा भाग अभ्यासणार आहोत. व्हिडिओ 1 मध्ये आपण समप्रमाण कशाला म्हणतात यावर आधारित उदाहरणे आणि सरळ संच पद्धतीस अभ्यासलेला आहे. आज आपण व्यस्त प्रमाण म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन हा भाग अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी त्याचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इतर व्हिडिओंची लिंक दिलेली आहे, त्यांचा अभ्यास करा. व्यस्त प्रमाण इनव्हर्स प्रोपोर्शन, तर या ठिकाणी बघा एक उदाहरण दिलेलं आहे. वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहे, त्यासाठी काही स्वयंसेवक जमले आहे. एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो. या ठिकाणी लक्षात घेऊ, एक स्वयंसेवक एक खड्डा खणतो तर 15 स्वयंसेवकांना ते खड्डे खणायला किती दिवस लागतील हे जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपण काय करणार, 90/15 आणि त्यांचं जर उत्तर येईल 6 दिवस लागतील. आता आपण या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या कमी करू, म्हणजे 10 स्वयंसेवकांना ते खड्डे खणायला किती दिवस लागतील, 90/10 म्हणजेच किती, 9 दिवस. या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या जर कमी केली आपण 15 वरून 10 आणली तर दिवस 6 वरून 9 येतील, म्हणजेच येथे स्वयंसेवकांची संख्या कमी केली तर दिवसाची संख्या वाढते. यावरून आपल्या लक्षात येईल की हे जे उदाहरण आहे हे समप्रमाण, म्हणजे अगोदर आपण पाहिलेलं होतं की एक बाब वाढली तर दुसरी वाढते आणि एक कमी झाली तर दुसरी बाब सुद्धा कमी होते. येथे एक बाब वाढली तर दुसरी बाब कमी होते आणि या ठिकाणी एक बाब कमी झाली तर दुसरी बाब वाढते. म्हणून या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात, या उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर कामाचे दिवस कमी होतात. आणि स्वयंसेवक आणि दिवस यामधील या संख्यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार कसा असतो, म्हणजेच या ठिकाणी दोन्ही बघा, इथे जर आपण गुणाकार केला 6×15 याचं उत्तर सुद्धा आपल्याला किती, 90 मिळेल. आणि इथे सुद्धा 9×10 जर केले त्याचं उत्तर सुद्धा 90 मिळेल. दोन्ही ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या आणि दिवसांची संख्या यांचा जर गुणाकार केला तर त्या गुणाकार हा नेहमी स्थिर असतो आणि या संख्या व्यस्त प्रमाणात आहे असे आपण म्हणतो. बघा तुम्हाला एका संग्रहालयातील 48 उदाहरण सोडवायचे आहे. तिने रोज एक उदाहरण केले तर तिला संग्रह पूर्ण करण्यासाठी 48 दिवस लागतील. तिने जर रोज 8 उदाहरण सोडली तर संग्रह पूर्ण करण्यास तिला 48/8 म्हणजे 6 दिवस लागतील. आणि ती रोज 12 उदाहरणे जर सोडत असेल तर तिला 48/12 म्हणजे 4 दिवस लागतील. म्हणजे बा एक उदाहरण सोडत असताना 48 दिवस, 8 उदाहरण सोडत असताना 6 दिवस आणि 12 उदाहरण सोडत असताना 4 दिवस. म्हणजे इथे उदाहरणांची संख्या जर वाढत गेली तर दिवसांची संख्या कमी होत आहे. म्हणजेच म्हणते रोज सोडवलेले उदाहरणे व लागणारे दिवस व्यस्त प्रमाणात आहे आणि त्यांचा गुणाकार स्थिर आहे. म्हणजेच बघा 8×6 48, 12×48 आणि 48×48 म्हणजे या ठिकाणी उदाहरणे व दिवस यांचा जो गुणाकार आहे स्थिर आहे आणि म्हणून अशा उदाहरणाला आपण व्यस्त चलनाचे उदाहरण असतात. दुसरं उदाहरण बघा, एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील. हे उदाहरण सोडवताना मजुरांची संख्या आणि लागलेली तास यामध्ये काही संबंध आहे का आपण बघू. बघा मजुरांची संख्या वाढली की कामाचे तास कमी होतील, मजुरांची संख्या आणि त्यांना लागणारा वेळ यांचे प्रमाण कसे आहे. म्हणून मजुरांची संख्या व भिंत बांधायला लागणारा तास यांचा गुणाकार स्थिर आहे. आता या ठिकाणी आपण x या चलाचा वापर करून हे उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. आपल्याला 12 मजुरांना x तास लागतात असे म्हणू, म्हणजे 15 मजुरांना 8 तास, म्हणजेच काय केलं, 12×x = 15×8 यांचा दोघांचा गुणाकार, म्हणजे मजुरांची संख्या आणि लागणारे तास यांचा गुणाकार दोन्ही ठिकाणी केला. समचलनामध्ये आपण काय करते, समप्रमाणाच्या उदाहरणामध्ये आपण काय करते, गुणोत्तर घेत आहे, म्हणजे दोन बाबींना आपण तुलना करण्यासाठी
अंश आणि छेद या स्वरूपामध्ये मांडणी करणे, या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपात मांडणी करणे, म्हणजे 12x बरोबर 15 28 अंश म्हणजे 120 एक्स बरोबर 10 मिळेल. म्हणजे यावरून काय म्हणता येईल, 12 मजुरांना भिंत बांधायला 10 तास. तर आपण एक दुसरं उदाहरण बघू. उदाहरण बघा, वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विद्यार्थ्याला हा अंक तयार करायला 80 दिवस लागतात, तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागते? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 40 पानी हस्तलिखित आहे आणि ते तयार करण्यासाठी एका विद्यार्थ्याला अंक तयार करायला 80 दिवस, तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला निश्चितच कमी दिवस लागतात. जे एकच काम जास्त विद्यार्थी जर करत असतील तर कमी दिवस लागतील, म्हणजेच विद्यार्थी संख्या व दिवस म्हणजेच ग्रंथ तयार हस्तलिखित तयार करायला लागणारे दिवस यांच्यामध्ये जे प्रमाण आहे ते व्यस्त आहे आणि 4 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी एक्स दिवस लागतील, म्हणजेच 4x बरोबर 80 गुणेला 1 म्हणजेच एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतो आणि 4 विद्यार्थ्यांना 1 दिवस, दोघांचा गुणाकार केलेला आहे. एक्स बरोबर 80 भागीला 4 म्हणजे 20 दिवस, म्हणून 4 विद्यार्थ्यांना 20 दिवस लागतो. या ठिकाणी टेबल फॉर्मेटमध्ये पण आपल्याला दाखवले विद्यार्थी आणि दिवस, एका विद्यार्थ्यांना 80 दिवस आणि 4 विद्यार्थ्यांना 1. आपण पुढचं उदाहरण बघू. उदाहरण बघा, एका शाळेतील 7वीचे विद्यार्थी सहलीसाठी एका शेतमळ्यामध्ये बसने गेले. त्यावेळी आलेले त्यांचे काही अनुभव पाहू. प्रत्येक अनुभवातील संख्या सम प्रमाणात आहे की व्यस्त प्रमाणात आहे हे लिहायचं आहे आपल्याला. त्याने पहिलं बघा, सहलीसाठी प्रत्येक मुलांकडून खर्चासाठी 60 रुपये, एकूण 45 विद्यार्थी होते म्हणून किती रुपये जमतील? तर आपल्याला काय करावं लागेल, 45 गुणिले 60, एका विद्यार्थ्याकडून 60 रुपये, तर 45 विद्यार्थ्यापासून किती रुपये गुणाकार करू आपण? हा 0 असं असतो, आपण 6 न घेऊ गुणाकार करू. 6 गुणिले 5, 6 5 3, 7 3 झाले, 6 4 24, 25 26 43, म्हणजे इथे आपल्याला 2700 रुपये मिळेल. जर 50 विद्यार्थी असते तर किती झाले असते? 50 असते तर आपल्याला इथे 50 गुणिले 60, या ठिकाणी 2 0 2 आणि 6 5 म्हणजे 3000 मिळाली असते. आता विद्यार्थ्यांची संख्या व जमणारी वर्गणी कोणत्या प्रमाणात आहे? येथे लक्षात घ्या, 45 विद्यार्थी होते म्हणून 2700 रुपये, 50 विद्यार्थी असते तर 3000 रुपये, म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या व जमणारी वर्गणी हे सम प्रमाणात राहील, म्हणजे एक संख्या वाढली तर दुसऱ्या दुसरी संख्या सुद्धा वाढते आहे, म्हणजे सम प्रमाणात आहे. तर दुसरं उदाहरण बघू आपण. शाळेजवळच्या मिठाईवाल्याने सहलीसाठी 90 लाडू दिले. 45 विद्यार्थी सहलीला आले तर प्रत्येकाला किती जाईल? तर 45 विद्यार्थी आले तर एका विद्यार्थ्यांना 2 लड्डू मिळतील आणि जर 30 विद्यार्थी सहलीसाठी आले असते, मग 30 जर आले असते तर 90 म्हणजे 3 लाडू मिळाले असते. म्हणजे बघा, विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, लाडूची संख्या कमी आहे. ते विद्यार्थी संख्या कमी झाली तर लाडूची संख्या वाढलेली आहे, म्हणजेच त्या ठिकाणी एक बाब कमी झाली दुसरी वाढते आणि दुसरी वाढलेली आहे तर पहिली कमी होते. म्हणजे हे उदाहरण विद्यार्थी संख्या व प्रत्येकाला मिळणारे लाडू यामध्ये कोणतं प्रमाण राहील? मग व्यस्त प्रमाण राहील. पुढे बघा, सहलीचे ठिकाण शाळेपासून 120 किलोमीटर होते. शेतमळ्यात जाताना बसचा वेग ताशी 40 किलोमीटर होता म्हणून किती तास लागतील? म्हणजे जवळपास 3 तास लागतील. परत येताना बसचा वेग 60 किलोमीटर होता तर किती तास लागतील? 8 × 120 म्हणजे 2 तास. बसचा वेग व लागणारा वेळ त्यामध्ये बघा, बसचा वेग या ठिकाणी कमी आहे तर वेग जास्त लागतोय. 40 किलोमीटर 3 तास म्हणजे 4 3 12, या ठिकाणी दोघांचा जर गुणाकार केला तर ते 120 मिळेल आणि परत बसचा वेग 60 तर दुसरी बाबी तर 2 आहे, म्हणजे काय म्हणजे 60 × 120, म्हणजे दोघांचा गुणाकार येथे सुद्धा सारखाच आहे आणि म्हणून एक बाब वाढली दुसरी कमी होत आहे, म्हणून कारण आहे. पुढचं बघा, शेतकऱ्याने
त्याच्या झाडांची बोरे जमा केली होती ती 180 होती. त्यांनी 45 विद्यार्थ्यांना ती समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळेल? जर आपण 180 भागीला जर 45 केले तर आपल्याला इथे मिळेल 4, म्हणजे 4 बोरी मिळतील. म्हणजे आपल्याला याचा जर गुणाकार केला आपण तर 45 × 4 बरोबर 180 मिळेल. जर 60 विद्यार्थी असते तर प्रत्येकाला किती मिळाले असते? आता आपण पुन्हा एक 180 × 60 करू, 3 त्या ठिकाणी 3 बोरे मिळते. आणि दोघांचा जर गुणाकार केला 60 × 3 बरोबर मिळेल 180. म्हणजे गुणाकार सारखा आहे. म्हणून विद्यार्थी संख्या व प्रत्येकाला मिळणारी बोरे, बोरांची संख्या, त्यांची जी यांच्यामध्ये जे प्रमाण आहे ते कोणतं प्रमाण आहे जास्त. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओ सुद्धा पहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच ओळखीचा पण अभ्यासणार आहोत.